हॅलो नमस्कार मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला पण मी सकाळ सकाळ सुरुवात केली तर आज आहे मार्गशीर्षमधला पहिला गुरु गुरुवार तर तुम्हाला सर्वांना गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा करायला येतात ना Tare, भरपूर तर थोडंसं संध्याकाळ असं फिरायला गेले होते ना तर मला शेण पण भरपूर मिळालं आहे तर सारून पण घेते मी आता आधी आणि मग पूजेची मांडणी करते सामान सगळं काढून ठेवलं आहे मी तर चला हे बघा मस्त हे झाड आहेत ना वृक्षवल्ली आम्हा सोयरे तर यांच्यातून मस्त असं चक्कर मारले की छान मस्त एकदम प्रसन्न वाटते तर असं सकाळ सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये भजन ऐकायला देवाचं नामस्मरण ऐकायला नामस्मरण करायला किती छान वाटतं ना कानांना एकदम असं सुकून मिळतो तर म्हणूनच म्हणतात ना भजन म्हणजे सूर टाळ मृदंग यांची एकरूपता साधून प्राप्त केलेले ब्रह्मानंद परमेश्वराचे नामस्मरण देवाच्या दिव्य शक्तीचे गुणगान अंतरात्म्याची प्रसन्नता व मनाला पॉझिटिव्ह करणारी ऊर्जा बुद्धीचा विकास आणि दुःखाचा विसर पाडायला लावणारी शक्ती म्हणजे भजन मनातील वाईट विचार काढून टाकण्याचे साधन मनावर सात्विक गुणांचे केलेले संस्कार म्हणजे भजन आणि म्हणूनच तुम्हाला एक सांगू का साक्षात देवालाही भुरळ घालून प्रसन्न करून घेण्याचा अगदी साधा सोपा मार्ग म्हणजे भजन म्हणूनच मंडळी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगते स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त झाले पाहिजे ना आपण की आपल्याला दुसऱ्यांच्या चुका शोधायला सुद्धा वेळ मिळाला नाही ना पाहिजे आपण इतकं बिझी राहिलं पाहिजे मग ते तुम्ही तुमच्या संसारात म्हणा तुमच्या कामात म्हणा किंवा तुम्ही भजन का करीत असे ना त्याच्यात आपण एकदम मग्न झालं पाहिजे की दुनियादारीमध्ये मध्ये दुनियात काय चाललंय ना ते आपल्याला माहितीच नाही पडलं पाहिजे आपण इतकं स्वतःला बिझी करून घेतलं पाहिजे तरच आपण आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने जगायला शिकू जसं की मी करत असते तर मंडळी मी काय करते घरातलं माझं स्वयंपाक भांडे फरची कपडे घरातली साफसफाई जे काही असेल ते मी स्वतः करत असते मी काही बाई लावलेलं नाही कामाला काहीच नाही जे काम करायचं ना ते अगदी आनंदाने करते तर काम करताना मी काय करते भजन लावून देते देवाचे गाणे लावून देते म्हणजे मग मा माझं काम कसं होतं ना मला समजत नाही एकदम अगदी आनंदाने मी ते काम करते मला असं होतच नाही की, बोर की. मी बोर झाले मला कंटाळा आलाय असं होतच नाही कधी तर असं काम करत असते मी माझं घरातलं काम आवरलं की मग देवांना आंघोळ घालायची देवांचा साज शृंगार करायचा त्यात पण मी आनंद घेत असते तर असंच मग माझ्या डोक्यामध्ये आयडिया आली की आपण हे एकदम आनंदाने करतो मला दुनियादारीचा अजिबात घेणं नाही मी दुनियादारीने उबले होते त्यामुळं म्हणलं की मला युट्युब ओपन करायचं YouTube ला आपलं घरगुती जे काम करते तेच दाखवायचं देवपूजा करते ते दाखवायचं आपल्याला जे आवडतं ना ते आपण दाखवू शकतो तर यूट्यूब असा एक प्लॅटफॉर्म आहे ना आपण आपल्या गोष्टी जे आपल्या टॅलेंट आहे ना ते आपण दाखवू शकतो खरं तर याच कारणाने मी यूट्यूब ओपन केलं की स्वतःला जितकं पाहिजे तितकं आपण बिझी ठेवू शकतो घरातलं काम घरातलं काम झालं की आपली देवपूजा देवपूजा झाली की आपला यूट्यूब यूट्यूबचं व्हिडिओ शूट करायचा जे काम करतो ते शूट करायचा तो एडिटिंग करायचा तो अपलोड करायचा आणि पुन्हा आपल्या कामाला घरातल्या लागायचं तर बाहेर काय होतं ना आ, मी असं बाहेर कधी लग्नाला का असं गेले ना तर दोन तीन दिवस झाले तेव्हाच मी लग्नाला गेले होते तर बायका तिथं बोलत होत्या ही साडी ती साडी ह्या साडीचं ते नाव आहे त्या साडीचं ते नाव आहे ही साडी ट्रेंडिंगमध्ये तर मला आहे का ना काहीच माहिती पडत नाही बाहेर जात नाही ना त्याच्यामुळं कोण काय घेत आहे कोणची ट्रेंडिंगमध्ये साडी आहे कोण कोणते काय ट्रेंडिंगमध्ये काहीच माहिती होत नाही तर असं आहे माझं मी एवढी स्वतःला बिझी करून घेते ना बाहेर काय चाललंय मला काहीच घेणं देणं नसतं त्याच्यामुळं मी सुखी आहे मी घरामध्ये कधी शांत बसत नाही आपलं घरातलं काम देवपूजा सगळं आवरलं की व्हिडिओ एडिट करायचा तो अपलोड करायचा त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशीच्या व्हिडिओची तयारी करायची आपल्याला व्हिडिओ टाकावे लागतात ना तर व्हिडिओमध्ये दाखवणं काही ना काही दाखवावंच लागतं ना तर ते दाखवण्यासाठी आपल्याला काम तर करतच राहावं लागणार आहे ना तर मी असं काही ना काही करतच राहते ना साधं मी केससुद्धा कधी कधी दोन दिवस विसरत नाही तसेच बांधून ठेवते पण मी काम करत राहते आणि व्हिडिओ टाकतेच तर मी स्वतःला इतकं नशिवण समजते ना की यूट्यूबसारखं प्लॅटफॉर्म मला मिळालं आहे मला स्वतःला बिझी ठेवायला माझा टॅलेंट दाखवायला म्हणजे माझं घरगुती का व्हायना माझे जास्त काही टॅलेंट मी सांगत नाही आहे घरगुती का व्हायना मी दाखवत असते माझं रोजचं काम वगैरे हे ते तर खरंच मला यूट्यूबसारखं प्लॅटफॉर्म मिळालं आहे खरंच खूप मी शिवण समजते स्वतःला तर मला फौजी साहेबसुद्धा खरंच ओरडत राहतात की तू सारखे काम करत राहते काही ना काही काही ना काही थोडंसं स्व स्वतःला शांत कर थोडंसं निवांत राहा पण मी नाही त्यांचं ऐकतच नाही तर मी काही ना काही करतच राहते कधी कधी एवढे थकते ना मी माझे पायाचे घोटेसुद्धा सुचतात कधी कधी असं गरम पाण्याने मला संध्याकाळी शेकावं लागतं तेव्हा झोप लागते तर असं आहे मी काही ना काही करतच राहते पण खरंच स्वतःला बिझी ठेवला ना माणूस खरंच सुखी राहतो तर मी सारून घेतलं मला शेण इतकं सापडलं होतं ना कारण पलीकडे तुम्ही बघू शकता जनावरं खूप चरायला येतात आणि शेण भरपूर मिळते मला आजकाल तर मी असं सारून घेते आणि शेण उरलं होतं तर म्हणलं थोड्याशा गवऱ्या पण थापवते आता था। इथं कारण चूल पण पेटत मी कधी कधीमध्ये असं मुलांना चुलीवरचा स्वयंपाक आवडतो मग असं गवऱ्या पण होतात चूल पेटवायला मग गवऱ्या पण थाप दे मी आता आणि मी सुखी व्हायचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे माझं घर तर हे माझं घर एवढं लकी लागलंय ना मला हे घर बांधले मी राहायला आले इकडं आणि मी एकदम सुखी झाले कारण पहिल्या घरी मी राहत होते ना रु हाऊसिंग मध्ये तर असं तिथं खूप असं किलबिल भील, किलबिल असायची व्यवस्थित वातावरण नव्हतं तिथं तर मी तर तिथं सारखी अशी आजारी पडायचे इथं राहायला आल्यापासून इतकं छान वाटते आणि मला एकदम फ्रेश प्रसन्न वाटतं असं वाटतच नाही की मी इकडं केडगावमध्ये सिटीमध्ये राहते सगळं जंगलच इकडे तुम्ही बघू शकता येडे जंगल, जंगल। जास्त घरं नाहीत हळूहळू थोडेसे घरं व्हायला लागलेत आता पण सगळं पूर्ण भरायला अजून वेळ लागेल कारण बऱ्याचशा लोकांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून घेऊन टाकलेले आहेत प्लॉटना तर लवकर काय घरं होणार नाही आसपास झालेत थोडेसे घरं तर असं मोकळ्या वातावरणामुळे सुद्धा आपल्यावर खूप म्हणजे परिणाम होत असतो छान वाटतं एकदम असं गावासारखं वातावरण तर सारून झालं माझं आणि वातावरण पण छान आहे ऊन पण नाही आभाळ आलेलं आहे ना शिराळ पडलेलं आहे तर बऱ्याचशा ताई विचारत होत्या ना ताई तू हमेशा कशी एवढी हसत खेळत खुश कशी राहते तर म्हटलं चला थोडस तुम्हाला पण सांगूया आता बाहेरचं सडा रांगोळी सगळं आवरलं आता मी घरामध्ये यायला लागले तर आमच्या कारमत सांगते तुम्हाला हे बघा आता थोडंसं शांत झालं लगेच बाहेर निघली तर ही एकटी नाहीये तर ती तिचे दोन पिल्ले तिच्या बरोबर तर ती चाली आता तर असं त्यांना खायला मी ठेवलं नाही ना तर इतके ओरडतात ना ते चिव चिव चिवच्या असं त्यांचा आवाज वेगळाच आहे ते ओरडतात खायला मागतात खाऊन शांत झाले ना तरच ते शांत होतात आणि झाडावरती जाऊन बसतात तर आता मी तिला खायला दिलं नाही ना त्याच्यामुळे ती आता इथं अशी उड्या मारतीवणी करते काय काहीतरी पडलं होतं खाली तर तिने ते घेतलंय आणि आता तिथं खात बसली भिंतीवर आणि पलीकडं लाईटीच्या तारीवर पण पाखर बसलेत ना तर आज मी खायलाच ठेवलं नाही कामाच्या नाद्यामध्ये ना तर ते खायची वाट पाहतात तर असं खायला ठेवलं ना त्यांना खाऊन पाणी पिऊन एकदम शांत होतात तर पाखरांचा सुद्धा दिवसभरा सकील विलकिवीला आवाज राहतो ना खूप छान वाटतं तर कसं आहे ना रांच्या पाखराला जरी जीव लावला ना तर ते सुद्धा जवळ येतात असं आहे ना पूर्वीचे लोक म्हणायचे तर ते बरोबर आहे त्यांना जीव लावलं खायला प्यायला दिलं तर ते आसपासच चिव 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 करतात आसपास फिरतात खूप छान वाटतं खरंच मला खूप आनंद मिळतो याच्यामध्ये पण तर मी सगळं आवरून घरामध्ये आले त्यानंतर आता इथं पूजेची मांडणी करून घेते तर खाली तांदळाचं स्वास्तिक काढून घेते मी जमिनीवरती आणि त्याच्यावरती चौरंग मांडते पूजेचा म्हणजे कसं जमिनीला ते चौरंग मांडणार आहे ना आपण तर जमिनीवरती आसन दिल्यासारखं होतं तर बिनासनचा आपण दिवासुद्धा कधी खाली ठेवत नाही तर दिवा लावायचं म्हणलं तरी आसन द्यायचं जमिनीवर आणि मग आपण तो दिवा लावायचा असतो त्यामुळे मी चौरंगाखाली आता स्वास्तिक काढते तांदळाचा हळदी कुंकू वाहते त्यावरती छोटासा चौरंग ठेवते आणि पूजेची मांडणी करून घेते तर स्वास्तिक काढला हळदी कुंकू वाहिल्या मी स्वतःला हळदी कुंकू लावला जमिनीला नमस्कार केला आणि चौरंग मांडलाय छोटासा तर मी छोटीशी म्हणजे पूजा मांडणार आहे कारण मी खंडोबा नवरात्राचं घट स्थापना केलेली ना मंदिराजवळ तर तिथं नाही मी पूजेची मांडणी करणार आज हॉलमध्येच करणार आहे कारण तिथं खूप गजबज होईल ना त्यामुळं म्हटलं हॉलमध्येच आता पूजेची मांडणी करावा ह्या आता सात तारखेला म्हणजे परवा चंपाष्ठी ना त्या दिवशी उत्त्यापन होईल आपल्या खंडोबा नवरात्राचं ना तर त्याच्या पुढला गुरुवारी येईन ना त्या गुरुवारी मी मंदिराजवळच पूजेची मांडणी करेन आता आज म्हटलं इथंच हॉलमध्ये करते आ, तर छोटीशी पूजा आहे मांडायची मला कारण मंदिरामधलं मी माता लक्ष्मीची मूर्ती त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती काहीच उचलणार नाही आहे कारण घटाची स्थापना केलेली मंदिराजवळना तर तिथलं मी काहीच नाही घेणार फक्त एक कलश मी घेणार आहे कलशाची देवीच्या स्वरूपामध्ये स्थापना करणार आहे इथं आणि गणपती बाप्पांच्या स्वरूपामध्ये एक सुपारीची पूजा आहे फक्त एवढंच करणार इथं नैवेद्य दाखवण फळं वगैरे ते असतात सगळं ते मी ठेवन इथं तर म्हटलं छोट्याशा चौरंगावरती पूजा माव मावून जाईल तर त्यामुळं मी छोटासा चौरंग घेतला आहे आता कलश मी अष्टदलकमल काढून घेतले तांदळाने त्यावरती कलश भरून ठेवला आहे त्यामध्ये एक रुपयाचं नाणं एक सुपारी टाकली आणि गणपती बाप्पांच्यासाठी पण मी इथं नागवेलीचे दोन पानांची जोडी ठेवली त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवलेत त्यांना स्थान द्यायला गणपती बाप्पांना कलशामध्ये थोडेसे अक्षदा हळदी कुंकू एक फूल घालायचे आणि नागवेलीचे पाच पानं ठेवायचे आहेत किंवा आंब्याचे पाच डहाळे ठेवलं तरी पण चालतं त्यावरती नारळ नारळ ठेवायचे आपल्याला आता गणपती बाप्पा म्हणून एक सुपारी घेतली मी आणि त्या सुपारीलाच गणपती बाप्पाचं स्वरूप म्हणून अभिषेक घालते पाण्याने अभिषेक पंचामृताने नंतर पाण्याने ओम गण गणपती नम असं बोलत मी अभिषेक घालते तर गणपती बाप्पांची मूर्ती आहे ना छोटीशी तर तिथं मी म्हणजे जे खंडोबाचं स्थापना केलेली ना मी तर तिथं पूजन केलेले गणपती बाप्पाचं तर तिथलं मी काहीच हलवणार नाही आहे ना, ना, ना। त्यामुळं मी आता तसंच ठेवलं आहे इकडं सुपारीच घेतली मी आता गणपती बाप्पा म्हणून तर गणपती बाप्पांना अभिषेक घातला त्यानंतर दोन पानांच्या पानांच्यावरती मी अक्षदा ठेवले होते ना तर त्या अक्षदांच्यावरती गणपती बाप्पांना स्थान दिलं आहे पुन्हा हळदी कुंकू अक्षदा फुल व्हायचं आहे गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे गणपती बाप्पांना विडा ठेवायचा आहे त्यानंतर गुळखोबऱ्याचं नैवेद्य गुळखोबरं आवडतं ना गणपती बाप्पांना तर त्यांच्या आवडीचा नैवेद्य पण ठेवायचं आहे फुल व्हायचे नमस्कार करायचा आणि पुढल्या पूजेला सुरुवात करायची तर पूजेला सुरुवात करायच्या आधी पण दिवा लावून लावून घ्यायचा असतो तर मी दोन्ही साईडकडून समया प्रज्वलित करून घेतल्या तुम्ही बघू शकता आणि माझ्या समय एकदम साधे होते पण त्याला वरती मी असं छोटासा दिवा असतो ना तर तो लावून घेतला आहे कारण दिशेचं खूप कधी कधी कन्फ्युजन होत असतं किंवा आपल्या लक्षात राहत नाही काय होतं समयांचं तोंड आपण उत्तरेकडे किंवा पूर्वमुखी झालं पाहिजे समयाचं तोंड तर कधी कधी काय होतं मुलं पण लावतात म्हणजे समयी माझा भाऊ लावतो हो, किंवा अचानक माझ्याकडून पण कधी कर ते तोंड इकडं तिकडं होऊन जातं त्यामुळे मी समयला डायरेक्ट वरती असं छोटासा दिवा म्हणजे लावून दिलाय त्याचं वरच काढलं मी आणि दिवा तिथं लावून दिले छोटे छोटे होते ना त्यामुळं आणि कोल्हापूरच्या देवी आईचा मी महालक्ष्मी मातेचा मुकुट आणला होतं ना तर किती शोभ किती उठून दिसते इथून बघू शकता साक्षात आईच विराजमान झाली असं वाटतंय तर पूजा करता करता तुम्हाला दाखवते मी इतकं मोठं फुल तयार झालं होतं दिव्यामध्ये ना ते ना। ना। गन गन ना। करता करता फुल पाहून मला इतका आनंद झाला ना म्हणजे कुठले मंत्र तंत्र काहीच बोलले नव्हते मी फक्त ओम गण गणपती नम असं म्हणत मी गणपती बाप्पांना अभिषेक घातला होता आणि पूजा करता करताच इतकं मोठं फुल तयार झालं होतं दिव्यामध्ये आणि कोल्हापूरची महालक्ष्मी देवी या मुकुट्यावरती ना जे सोन्याचे दागिने असतात ना सोन्यासारखे आपण जे म्हणजे बेंटेक्सच्या आणतो तर ते डागिने खूप छान उठून दिसतात तर तेच मी आणले होते ना पाठीमागच्या वर्षीचे काय होते ह्या वर्षी काय आणले होते तर तेच घातले होते मी अगदी रूप उठून दिसत होतं देवी आईचं आणि फळं पण ठेवलेत मी तिथं चौरंगावरती देवी आईला आणि त्यानंतर जो सौभाग्याचा वाण असतो ना तर तो पण ठेवला आहे आणि ओटी मी आता दुसऱ्या तिसऱ्या गुरुवारी भरल आत्ताच नाही भरली मी ओटी कधी पण भरलं ना मार्गशीर्ष गुरुवारा म्हणजे जेवढे गुरुवार येते त्या कोणत्याही गुरुवारी आपण दिव्याची ओटी भरली तरी चालतं तर असं काही नाही आहे प्रत्येक गुरुवारी भरावं म्हणून तर मी नंतर भर नंतर दिव्याला मी पुन्हा आता हळदी कुंकू अक्षदा वाहते गणपती बाप्पांना पण हळदी कुंकू अक्षदा वाहिल्यात पुन्हा आणि फुल तर इतकं मोठं आहे ना तुम्ही बघू शकता तर माझ्या ना रोज दिव्यामध्ये फुल फुलं तयार होतात पण इतकं मोठं झालं नव्हतं कधी इतकं मोठं झालं होतं ना तर ते मी इतकं मोठं फुल फर्स्ट टाइम पाहिलं होतं तर ताईनं मला खंडोबा नवरात्रातले आता उपवास चालू आहेत माझे मार्गशीर्ष महिना चालू आहे मी खरंच बोलते खोटं बोलत नाही आहे माझ्या मंदिरामध्ये ना दिव्यामध्ये रोज फुलं तयार होतात रोज फुलं तयार होतात आज एक दिवससुद्धा जात नाही की फुल तयार झालं नाही पण आज इतकं मोठं फुल तयार झालं आहे ना हे बघा अलीकडे दिव्यामध्ये छोटंसं फुल तयार झालेलं आहे पण ह्या दिव्यामध्ये अगदी मोठं फुल तयार झालं आहे आणि पुढं तुम्हाला दाखवते मी पूजा म्हणजे करतच होते तेच ते फुल खाली तेलामध्ये गळालं आपोआप आणि पुन्हा दुसरे दोन फुलं तयार झाले त्याच दिव्यामध्ये तर हा एक आईचा चमत्कारच मी समजते खरंच इतकं छान वाटलं ना मला <्रावारी ने> की बस अशी एकदम साधी सोपी मी पूजा पूजेची मांडणी केली होती बघू शकता रांगोळी पण अगदी साधी सोपी काढली होती मी आणि लाल पिवळं हिरवं हे कलर कॉम्बिनेशन मला खूप आवडतं तर तसंच ठेवले मी आजच्या पूजेमध्ये तर बाहेर म्हटल्यावर दिवे लावून घ्यावा तर बाहेरचं वातावरण कसं झालं होतं बघा ह्याच वेळेमध्ये माझी पूजेची मांडणी झाली होती म्हणजे प्रदोष काळामध्ये सूर्य पूर्ण दिसत पण नाही आहे आणि पूर्ण व मावळा पण नाही आहे अशी लालीमध्ये दिसते जरा जरा तर ह्या वेळेमध्ये आपण संध्याकाळची देवपूजा केलेली खूप चांगलं असतं असं बोलतात की माता लक्ष्मी तुळशीचा दिवा पाहून आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तर हे वातावरण मला संध्याकाळचं खूप आवडतं आणि एक सकाळचं वातावरण पाच सहा सात पर्यंत तर आता तुळशीजवळ सुद्धा इतकी छान रांगोळी काढून घेतली होती ना मी मस्त वाटत होतं आणि आता दिवे लावून घेते मी आणि दिवाळीच्या वेळेस असे छोटे छोटे बोळके आहेत ना खूप छान असे विकायला येतात तर हे एक दीड डझन मी असे घेऊन ठेवलेत तर मध्ये आधी असे लावायला होतात ना त्याच्यामध्ये असं फुलवात तुपाची खूप छान जळती तर सगळीकडे मी अशा तुपाच्या फुलवाती लावून दिल्या मग आणि आजकाल आहे ना सूर्य लवकर मावळतोय ना तर खूप लवकर अंधार पडतोय तर जास्त काही वेळ झाला नव्हता सहा सहा सहाच वाजले होते पण खूप अंधार दिसायला लागला होता आणि चंद्राची एकदम अर्धी कोर दिसती आणि चंद्राजवळ छोटा तारा आहे ना तो शुक्र तारा आहे मला वाटतं काहीतरी तर कोणाला माहीत असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये तो छोटा तारा त्याचं नाव काय आहे तर तो तारा एकदम छान दिसत होता चंद्राजवळ आणि घरामध्ये आले तर तुम्हाला मी बोलले होते ना की मी पूजेची मांडणी झाली बाहेर दिवे लावून येऊपर्यंत तर ते जे फुल होतं ना ते तेलामध्ये खाली गळून पडलं होतं आणि त्याला पुन्हा दोन फुलं तयार झाले होते त्याच दिव्यामध्ये आता दिवा लावतो आपण दिव्या लावायला लावल्या हो, कधी काजळी येते किंवा कधी फुल तयार होतं तर फुल तर इतकं मोठं तयार झालं ना आतापर्यंत मी ते फुल कधी एवढं पाहिलंच नव्हतं फुल तयार झालं पण ते गळून पडलं तेलामध्ये तुम्ही बघू शकता खाली तेलामध्ये फुल गळालेलं आहे आणि त्याच्या जागेवरती पुन्हा दोन फुलं तयार झालेत आणि ते पण खूप मोठ्याने तयार झालेत म्हणजे याला काय म्हणावं मला समज ना आता तर तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती असेल तर मला नक्की सांगा तर मला तर खूप छान वाटलं इतकं प्रसन्न वाटलं ना की माझी साधी भोळी भावडी पूजा केलेली न मी ती देवा देवीपर्यंत पोहोचली असं मला वाटलं आता बाहेर सगळे दिवे लावले पूजेची मांडणी झाली होती सगळं रांगोळी वगैरे सगळं म्हणजे झालं होतं आवरलं होतं आणि आता आपल्या मंदिरापासली जे घड आहे ना मी आपल्या खंडोबा महाराजांचा तर तिथंसुद्धा दिव्याला तेल वाढवलं मी आणि दिव्याची काजळी काढली त्यानंतर खंडोबा महाराज म्हणजे महादेवांचा अवतार ना त्यामुळं माझ्याकडे जे पाराचे शिवलिंग आहे ना तर त्याच्यावरती मी रोज असं बेलपत्र वाहत असते तर फौजी साहेब ड्युटीला जातात ना तिथं खूप मोठं बेलाचं पान म्हणजे झाड आहे तर त्यांना सांगत असते बेलाचे पानं घेऊन या तर त्यांनी पानं न तोडता दोन तीन डगळे असेच तोडून घेऊन आले तर तुम्ही म्हणजे बघू शकता त्याला त्या झाडाच्या म्हणजे फांदीला ना तीन पानांचं बेलपत्र कमी होते पण पाच पाच पानांचे बेलपत्र इतके होते ना तर तुम्ही बघू शकता पाच पानांच चार पानांचं असं बेलपत्र होते त्याला आणि इतके छान पानं मिळाले पण चार पाच याचे जास्त आहेत हे बघा मध्ये तीन पानाचं बेलपत्र फक्त दोन निघले बघा आता बाकी सगळे चार आणि पाच इंचे आणि एवढं पानं काढले तुम्ही चार चार इंचे तीन इंचे चार याचे हे बघा पाचे आणि अजून सुद्धा याला बघा पाचेची पानं पाच पान किती पाने? पान आहेत असं म्हणजे ताई बोलले की पाच पान शक्यतो मिळत नाही पण ताई न हे बघा सगळे पाचचीच पानं आहेत याला तर चार पाचचे हे बघा नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आपल्या खंडोबा नवरात्रातलं घट बसवलाय ना मी तर किती छान असं मस्त उगलाय तुम्ही बघू शकता एकदम दाटसर उगलाय आता गुरुवारची महालक्ष्मीची पूजा झाली मांडणी झाली सगळं व्यवस्थित झालं त्यानंतर मंदिरामध्ये जेव्हा आपण घट बसवलेलं ना तर त्याची पूजा झाली पण आता नैवेद्य पण दाखवायचं होता स्वयंपाक करायचा होता तर दुपारीच मी थोडीफार तयारी करून ठेवली होती स्वयंपाकाची ना तर मेथीची भाजी निसून ठेवली होती त्यानंतर मग इकडं पूजा म्हणजे मांडणी करूपर्यंत मी डाळ भात पण लावलं होतं कुकरला तर डाळ भात त्यानंतर बटाट्याची भाजी मेथीची भाजी चपाती असं मी बनवलं पटपट आणि नैवेद्य इथं पण दाखवते आता खंडोबा महाराजांना आणि त्यानंतर आपण पूजेची मांडणी केलेली ना, के ना गुरुवारची तर तिथं सुद्धा नैवेद्य दाखवते तर असं ताईनं स्वतःला सुद्धा वेळ मिळत नाही इतकं काम असतं घरामध्ये तर केस सुद्धा विंचले नाही संध्याकाळी तसंच चोडा बांधून दिलाय आणि एका ताईची कमेंट होती की काल हो कालच होती की ताई जो पाण्याचा पेला आपण भरून ठेवतो ना घडू भरून ठेवतो ना तर तो देवांच्या डाव्या बाजूला ठेवायचा असतो उजव्या बाजूला नसतो ठेवायचा तर हो ताई मी नैवेद्य दाखवलं ना तर तो पाण्याचा घडू मी देवांच्या डाव्या बाजूलाच ठेवत असते थे. आणि जेव्हा नैवेद्य दाखवत नाही ना तेव्हा मी पूजा केल्यानंतर लगेच लगेच मी कधी कधी नैवेद्य दाखवते कधी स्वयंपाक झाल्यानंतर दाखवते ना तर जेव्हा नैवेद्य दाखवत नाही ना तेव्हा मी तो पाण्याचा घडू ईशान्य कोपऱ्यामध्ये जो आपला कलश असतो ना मंगल कलश तिथं ठेवून देते आणि नैवेद्य दाखवायचा त्यावेळेस मी तो घडू ना पाण्याचा नैवेद्याच्या बाजूला ठेवून देते देवांच्या डाव्या बाजूला म्हणजे आपल्या उजव्या बाजूला येत होतो असं होतं तर असं मी करत असते तर काल त्या ताई मला बोलत होते की छाया मनाचं शास्त्र नसतं लावायचं तर ताई मला बोलायचं एक होतं आणि तुम्ही दुसरं समजून घेतलं आणि मला तुम्ही बोलल्या मनाचं शास्त्र लावती तर ताई मी मनाचं शास्त्र कधीच लावत नाही कारण मनुष्य जात ही चुकांचा पुतळा आहे चुका माझ्याकडून पण होतात माझ्याकडून चुका होत नाही असं नाही होतात पण मी हमेशा बोलत असते की ताईंनो मावशींनो काही चुकलं तर मला नक्की समजून सांगत जा कारण त्यातूनही मला भरपूर काही शिकायला मिळतं कारण चुकांच्यातूनच माणूस शिकलेला असतो अनुभवाचे बोर खूप मोठे असतात असं म्हणतात ना तर अनुभवातूनच माणूस शिकत असतो कारण आपल्याला सगळं जन्म झाल्यावरच शिकायचं असतं आईच्या पोटातून आपण जन्म घेतो त्यावेळेस काही शिकलेला नसतो आपण एकदम चिखलाचा घोळा असतं तर त्याला घडवावं लागतं ना तर तसंच आपल्याला सगळं जन्म घेतल्यानंतरच शिकायला लागतं तर जसं होईल तसं मी हळूहळू शिकते आणि काही चुकलं तर माझ्या मावशी मला मोठ्याला ताई आहेत त्या पण मला समजून सांगतात तर मी स्वयंपाक बनवला आरती झाली नैवेद्य दाखवलं आणि मला तर काही उपवास सोडायचा नव्हता कारण मला खंड बनव सहा दिवसाचे उपवास येत ना तर मला भगर खाऊनच आता ते गुरुवारचा उपवास सुटन माझा आणि माझा सहा दिवसाचा उपवास पण मोडला जाणार नाही असं मी करणार होते तर कोल्हापूरच्या देवी आईचा महालक्ष्मी देवी आईचा सात शृंगार मी असा केला होता तुम्ही बघू शकता तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मला तर अगदी घरातलं सगळं काम आवरून अगदी घाई गडबडीमध्ये मी पूजेची मांडणी केली खूप कामा असतं एका हाताने सगळं करायचं म्हणणं सोपं नसतं कारण आता मुलांचे पण कॉलेज येत ना तर ते कॉलेजला जातात दिवसभर संध्याकाळी येतात थेट फौजी साहेब पण ड्युटीला जातात माझा भाऊ पण कामाला जातो ना तर ते घरी असले ना मला असं कामामध्ये मदत करतात पण ते जर असे गेले ना मग मला एुटीलाच करावं लागतं तर आजच्या पूजेमध्ये काही चुकलं असेल तर ते पण मला नक्की सांगा काही चुकलं असेल तर ते माझं बरोबर असेल तर ते देवी आईचं तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे सर्वांना श्री स्वामी समर्थ